प्रिय विद्यार्थ्यांनो, शंकर पाटील सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण प्रिव्हियस लेक्चरला इन्फॉर्मेशन अबाउट बेस अँड हाईट ऑफ अ ट्रायंगल हा पॉईंट शिकलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट 1.1 साठी बेसिकच्या गोष्टी आहेत त्या शिकणार आहे. त्याच्यामध्ये रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा पहिला पॉईंट आहे आपला. रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आणि ह्या पॉईंट अंतर्गत आपल्याला एकूण तीन प्रॉपर्टी आहेत. ही प्रॉपर्टी फर्स्ट आहे. ह्या प्रॉपर्टीज जो मीनिंग आहे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगणार आहे. आता ह्या प्रॉपर्टी करता आपल्याला दोन ट्रायंगलची गरज आहे. दोन ट्रायंगल वेगवेगळे आहेत, डिफरंट ट्रायंगल आहेत. आता ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय बघा, ह्या ट्रायंगल मध्ये आपल्याला बेस अँड हाईट लिहायचं आहे. हे का लिहायचं आहे तुम्हाला शेवटी मी सांगेल असं. आता बघा, हा ट्रायंगल ए बी सी आहे, ए बी आणि सी. तर याच्यामध्ये बेस बी सी येते बघा, बेस बी सी आलेला आहे आणि याची हाईट त्याचबरोबर हा ट्रायंगल पी क्यू आर आहे. ट्रायंगल पी क्यू आर त्याच्यामध्ये बघा, पी क्यू आणि आर हा बेस क्यू आर आला, बेस क्यू आर आणि हाईट याची पी एम. आता ट्रायंगलचा आपला बेस हाईट माहिती, आपला एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला माहिती आहे. कोणता? एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला. एरिया ऑफ ट्रायंगल is equal to 1 upon 2 into base into height. ठीक आहे. आता आपण हा फर्स्ट जो ट्रायंगल आहे याचा एरिया काढूया. काय करायचं, हा ट्रायंगल एबीसी आहे, मग मी द एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी तर काय, इज इक्वल टू हे 1 upon 2 into त्या ट्रायंगलचा बेस बी सी आणि हाईट एडी, बी सी इंटू एडी. आता इक्वेशन नंबर फर्स्ट लिहूया. त्याचप्रमाणे ह्या ट्रायंगलचा पण एरिया काढूया. काय लिहायचं, अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, विचार करा हे काय लिहायचं, 1/2 इंटू बेस इंटू हाईट. तर हे 1/2 लिहिलं, ह्या ट्रायंगलचा जो बेस आहे तो क्यू आर आणि हाईट पी एम, क्यू आर इंटू पी एम. इक्वेशन टू येईल. काय करायचं आहे, ह्या इक्वेशन वन अँड टू या दोघांचा रेशियो घ्यायचा. काय लिहायचं बघा, तर फ्रॉम इक्वेशन वन अँड टू, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इथं रेशियो घेतो बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल हा पी क्यू. आता इक्वेशन वन काय सांगते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी ची व्हॅल्यू घे, 1/2 into base BC into AD, BC into AD. आणि ह्या ट्रायंगलचे एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर म्हणलं तर 1/2 into QI into PM. आता आपण रेशियो घेत असताना काय करतो, आपण कॉमन जी गोष्ट आहे कट करतोय. बघा मित्र, तो 1/2 आहे, खाली पण 1/2 हे काय होणार, कट होणार. म्हणजे राहिले काय बघा, इज इक्वल टू बी सी इंटू एडी वरती राहिले, म्हणजे बेस इंटू हाईट राहिले आणि खाली सुद्धा काय राहिले बघा, क्यू आर इंटू पी एम म्हणजे बेस इंटू हाईट. इथं हायस्ट लिहूया, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. याचा आता हीच तुझी प्रॉपर्टी फर्स्ट आहे. बघा बरं, हा काय आहे, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. बघा आहे का, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स आहे का, रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू, बघा इज इक्वल टू द रेशियो ऑफ, हा रेशियो आहे, रेशियो ऑफ द प्रोडक्ट्स ऑफ, आहे कोणाचा, प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे, एक्झाम्पल मध्ये लिहायची असते. ठीक आहे, प्रॉपर्टी काय बघा, द रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशियो ऑफ प्रोडक्ट्स ऑफ देअर बेसेस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. ठीक आहे, मग आता काय करायचं, एक्झाम्पल मध्ये अशी दोन ट्रायंगल असतात, काय करायचं, आपल्याला डायरेक्ट लिहायचं लास्ट एरियाचा रेशियो बेस इंटू हाईट अपॉन दुसऱ्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. 1/2 लिहायचं नाही. आता समजा मी तुम्हाला सांगितलं डायग्राम वर दिलेली अशी, तुम्हाला सांगितलं इथं असा एक ट्रायंगल आहे,
इथं डी आहे, इथं ई आहे, इथं एफ आहे आणि तसा परपेंडिक्युलर आहे इथं टी. आणि दुसरा एक ट्रायंगल आहे असा एक्स इथं वाय आणि हे झेड आणि इथं असा परपेंडिक्युलर आहे असा इथं एक्स बी. आता हे जे दोन ट्रायंगल आहेत त्यांच्या एरियाचा रेशो मला घ्यायचा आहे. मी काय करणार, लिहू शकतो एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल. हा दुसरा ट्रायंगल कुठला आहे, डी ई एफ. डी ई एफ तर काय यायचं, पहिल्या ट्रायंगलचा बेस इंटू हाईट. हा जो पहिला ट्रायंगल आहे त्याचा बेस कोणता येणार, एक्स वाय झेड ट्रायंगल आहे. एक्स वाय झेड तर बेस वाय झेड घेतला पाहिजे इथं इंटू त्याची हाईट एक्स बी हे इंटू आणि एक्स मध्ये फरक लक्ष. आता डीई एफ मध्ये डीई एफ तर हा बेस ई एफ घ्यायचा इंटू हाईट डी टी. सर्वांच्या लक्षात आलं, डायग्राम दिल्या तर आपल्याला असं लिहिता आलं पाहिजे आणि प्रॉपर तर लिहावी लागते. ठीक आहे, हे पण तुम्ही लिहून घ्या. त्याचबरोबर ह्या ही डायग्राम काढून हे पण लिहून घ्या. आता कधी कधी तुम्हाला ट्रायंगल देत नाहीत, फक्त म्हणतात फर्स्ट ट्रायंगल आहे त्याचा बेस हाईट, सेकंड ट्रायंगल आहे त्याचा बेस हाईट. असं प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं पहिलं एक्झाम्पल आहे. त्याकरता काय करायचं, मला बेस हे ट्रायंगल दिलं नाही तर काय करायचं, तर शोज घ्या पण ट्रायंगल दिलं नाही. तर काय करायचं बघा, व्यवस्थित लक्ष द्या. आता हा फर्स्ट ट्रायंगलचा एरिया आहे तर ह्याला लिहायचं ए वन एरिया ऑफ फर्स्ट ट्रायंगल, ए टू एरिया ऑफ सेकंड ट्रायंगल लिहिलं इक्वल टू बेस इंटू हाईट. फर्स्ट ट्रायंगलचा बेस बी वन आणि हाईट एच वन, सेकंड ट्रायंगलचा बेस बी टू इंटू हाईट एच टू. हे सुद्धा तुम्हाला म्हणजे याचा तुम्हाला यूज असेल एक्झाम्पल नंबर फर्स्ट मध्ये. सर्वांना कळलं प्रॉपर्टी फर्स्ट देन प्रॉपर्टी सेकंड, यालाच कंडिशन फर्स्ट म्हणतात. इफ हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, काय म्हणजे बघा, हाईट्स ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल, म्हणजे हाईट इक्वल आहे बघा त्या दोन ट्रायंगलची. म्हणजे डायग्राम कशी काढली बघा, ट्रायंगल काढले त्यांची हाईट इक्वल. ओके, मग आता ट्रायंगल हा ए बी डी हा पहिला घेतला आहे आणि तसा ए बी सी हा ट्रायंगल इकडे घेतला. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ही प्रॉपर्टी तुम्ही सुद्धा व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे, सर्वांना माहिती आहे दोन ट्रायंगल आहेत त्यांचा बेस हाईट लिहायचं, याचा पण बेस हाईट लिहायचं. परत काय लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला, पहिल्या ट्रायंगलचा एरिया काढायचा, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया काढायचा, इक्वेशन 1-2 लिहायचं, त्या दोन्ही इक्वेशनचा काय करायचा रेशियो घ्यायचा आणि सेम दिसतंय ते कट करायचं 1/2 वगैरे असं काही काही ते कट करायचं आणि जे राहतंय ते लिहायचं. तीच म्हणजे तुमची प्रॉपर्टी असते. तर बघा ट्रायंगल ए बी डी घेतला, ए बी आणि डी तर बेस येणार बी डी. बघा इथे येतं बेस बी डी आणि हाईट येते ए बी. आता इन ट्रायंगल ए बी सी म्हणजे ए बी सी तर बेस बी सी येणार आहे आणि हाईट ए बी. आपण जर विचार केला बघा, इथं हाईट ए बी आहे इथं पण हाईट ए बी, म्हणजे हाईट ए बी काय आहे दोघांची कॉमन आहे. ओके, लिहू शकतो हिअर हाईट ए बी इज कॉमन. ओके, असं लिहू का, कॉमन म्हणा इक्वल म्हणा एकच सेम सो चालतंय. आता आपण ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करूया. एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म्युला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी हा ट्रायंगल ए बी डी याचा एरिया काढायचा काय तो आपण 1/2 इंटू बेस इंटू हाईट बी डी इंटू ए बी. बी डी इंटू ए बी इक्वेशन नंबर फर्स्ट. आता ट्रायंगल ए बी सी चा एरिया, या ट्रायंगलचा एरिया 1/2 इंटू बेस बी सी आहे इंटू हाईट ए बी इक्वेशन नंबर सेकंड. इक्वेशन 1 आणि 2
चा रेशियो घेत आहे आपण घेतो इथं. तर वरती हे लिहूया खालती हे लिहूया काय लिहायचं 1/2 × BD × AB आणि इक्वेशन नंबर सेकंड खाली लिहूया 1/2 × BC × AB. आता काय करायचं शेवटला जे सेम दिसते कट करायचं आहे. तर बघा वरती 1/2 आहे खाली 1/2 हे कट केलं. अजून काय सेम दिसते का बघा बी डी इथं बी सी सेम दिसत नाही एबी आणि खाली एबी हे कट होणार. म्हणजे जे सेम आहे इक्वल आहे ते कट होतंय. बघा इथं काय होतं हाईट एबी सेम होती इक्वल होती. तर हाईट कट झाली राहिलं काय मग बेस राहिला बघा BD/BC. हीच तुमची प्रॉपर्टी सेकंड आहे. बघा दोन ट्रायंगल होते त्यांची हाईट इक्वल आहे. हाईट इक्वल असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो काय आला Base/Base. बघा आलंय का न्यू डायग्राम घेऊन हा ही सेकंड प्रॉपर्टी जरा बघूया. बघा बघा तर हा एक ट्रायंगल काढलाय बघा. हा ट्रायंगल आहे DEF. आणि या साईडला दुसरा ट्रायंगल काढतोय. हाईट इथली इकडे पण हाईट आहे इथे पी आहे. तर आपलं काय करायचं डायरेक्ट आपला असं लिहायचं. याच्यावर काय दिसतंय डी हाईट आहे या ट्रायंगलची पण याची पण हाईट इक्वल आहे. तर आपलं लिहायचं आहे काय बघा. समजा मी वरती असं म्हटलं एरिया ऑफ ट्रायंगल DEF वरती घेतलंय DEF आणि अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEP घेतलं तर हाईट इक्वल असेल तर हाईट घ्यायचं नाही फक्त बेस घ्यायचा. पण बेस घेतलं करस्पॉन्डिंग बेस घ्यायचं म्हणजे DEF चा बेस कुठला DEF चा बेस EF आणि ह्या DEP चा बेस EP. सर्वांना कळलं आपलं डायट असं लिहायचं आहे एवढं सगळं व्हेरीफाय करत बसायचं नाही. आता हे एवढं सगळ्यांनी कळलं ट्रायंगलच मला दिलं नाही नुसतं सांगितलंय हाईट इक्वल आहे तर एरियाचा रेशियो काढा म्हणून सांगितलं. तर आपल्याला काय करायचं बघा लक्ष द्या व्यवस्थित A1/A2 एरियाचा रेशियो काय सांगितलं आपल्याला हाईट इक्वल आहे H1 = H2 आहे हाईट इक्वल आहे तर काय येणार B1/B2 येणार. हे सुद्धा लक्षात तुम्ही ठेवायला पाहिजे. हाईट इक्वल असेल त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो करस्पॉन्डिंग बेसचा रेशियो असतो. ओके सेकंड प्रॉपर्टी सगळ्यांना कळली. आता प्रॉपर्टी थर्ड थोडं मॉडिफिकेशन आहे. इथं काय होतं हाईट इक्वल होती आता करायचं आहे बेसिस इक्वल घ्यायची म्हणून इथं थोडं चेंज करूया. इफ हाईट्स म्हणलंय ना काय करूया बेसिस यात वरती बेसिस लिहूया इफ बेसिस. आता प्रॉपर्टी थर्ड म्हणूया बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल आणि देन आता रेशियो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल इथं लिहूया बेसिस इक्वल बेसिस. इज इक्वल टू बेस इक्वल असेल तर काय येणार करस्पॉन्डिंग इथं हाईट घ्यायला पाहिजे करस्पॉन्डिंग इथं हाईट. ओके तर डायग्राम चेंज करूया आणि आपण सगळं व्यवस्थित लिहूया. तुम्ही सुद्धा लिहू शकताय नेक्स्टपर्यंत प्रयत्न करा. आता काय करायचं आहे बेसिस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल बेस इक्वल घ्यायचं आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या मी ते डायग्राम काढणार आहे अशी डायग्राम काढलेली आहे. तर सर्वांना कळतंय इथं ए आहे इथं बी आहे इथं सी आहे. मी याला हाईट म्हणलं तर याला बेस म्हणलं पाहिजे बेस इक्वल पाहिजे. तर हा बेस घरी धरून आपण इथे दुसरे ट्रायंगल तयार करतोय तर डी इथलं समजलं नाही. आता जे दोन ट्रायंगल आहेत कुठला ए बी सी हा ट्रायंगल घेऊ इथं इन ट्रायंगल ए बी सी
आणि दुसरा ट्रायंगल काय घेऊया, इन ट्रायंगल बी सी डी बेस आणि हाईट घेऊया. बेस इक्वल टू ह्या ए बी सी चा, ए बी सी चा बेस बी सी अँड हाईट इक्वल टू ए बी, आणि ह्या ट्रायंगल बी सी डी चा बी सी डी चा सी डी हाईट आहे आणि बेस आहे तुमचा बी सी. बेस इक्वल टू बी सी अँड हाईट इक्वल टू सी डी. आता आपण एक सेंटेन्स लिहूया, ह्या दोन्ही ट्रायंगल मध्ये काय संयोग आहे, बेस बी सी इज कॉमन. हियर बेस बी सी इज कॉमन ऑर इक्वल ऑर सेम, आपण काहीतरी लिहा. ओके, आता याच्या पुढचा भाग तुम्हाला सुद्धा येऊ शकतोय. बेस इक्वल असेल तर या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय येणार, हाईट अपॉन हाईट येणार आहे. तुम्ही थोडा प्रयत्न करावा. बघा सर्वांचा असा वेगळा, हे दोन ट्रायंगल होते, एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म लिहिला, पहिल्या ट्रायंगलचा एरिया लिहिला, दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया, ते दोन्हींचा दोन्हींचा रेशो घेतला, कॉमन आहे ते कट केलं, जे राहिलंय कॉमन म्हणजे काय, बेस कॉमन होता तो बेस कट झाला तर हाईट अपॉन हाईट आलेला आहे. सर्वांना कळलं, आपण थोडं नेम चेंज केलं, सर्वांना कळलं बघा, नेम चेंज केलं तर तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं पाहिजे. बघा समजा असं, इथं पी आहे, इथं क्यू आहे, इथं आर आहे आणि ह्या इथं डी आहे. तर मी असं म्हणून विचारले, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल क्यू आर डी, क्यू आर डी असे विचारले. तर तुम्हाला थोडं ऑब्झर्वेशन व्यवस्थित केलं पाहिजे, हा ट्रायंगल वरचा हा ट्रायंगल खालचा या दोघांमध्ये क्यू आर ही साईड कॉमन दिसते, म्हणजे बेस कॉमन आहे, इक्वल आहे, तर हाईट अपॉन हाईट लिहिला पाहिजे. मग पी क्यू आरची हाईट पी क्यू, वरती पी क्यू लिहिला पाहिजे आणि अपॉन आर डी म्हणा किंवा डी आर म्हणा. सर्वांना कळलं? आणि आपल्या ट्रायंगल जर दिलेच नाहीत तर काय लिहायचं, हे एक झालं, मस्त याने कळलंय का बघा, ए वन अपॉन ए टू इक्वल टू, आता आपलं इथं काय आहे, बेस इक्वल आहे, सिन्स बी वन इक्वल टू बी टू देअरफोर एरियाचा रेशो काय येणार, एच वन अपॉन एच टू, हे लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला एक महत्वाचा पॉईंट शिकायचा आहे, बघा महत्वाचा पॉईंट कोणता आहे का, आता ही डायग्राम इथं वर एक ट्रायंगल आहे, खरं एक ट्रायंगल आहे, आपल्याला लगेच बघितल्या वेळी सांगू शकतो की या दोन्ही ट्रायंगलचा बेस बी सी हा इक्वल आहे. बेस इक्वल आहे, तुम्ही लगेच लिहू शकताय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. तुम्ही शिकलेला आहात, बेस इक्वल असेल तर एरियाचा रेशो काय येतो, हाईट अपॉन हाईट, म्हणजे ए बी अपॉन सी डी असं आपण लिहायला शिकलेलो आहे. समजा या ट्रायंगल मध्ये काय आलं, हाईट ए बी 3 सेंटीमीटर आहे आणि हाईट ही सी डी ही पण 3 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ कळला का, हाईट सुद्धा इक्वल आहे. बघा इथे व्हॅल्यू पुट करूया, काय होते बघा, 3 अपॉन 3 म्हणजे काय येणार, 3 1 3 3 1 3 म्हणजे 1 अपॉन 1. याचा अर्थ सांगायला कळलं का, बघा दोन ट्रायंगल आहेत, त्यांचा बेस इक्वल आहे आणि हाईट सुद्धा इक्वल आहे. असं असेल तर त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो काय येतो, 1 अपॉन 1 येतो. सर्वांना वाक्य कळलं का, बघा काय सांगितलं वाक्य मी, इफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसेस एंड equal heights then
रेशियो ऑफ द एरियाज ऑफ रेशियो ऑफ एरियाज ऑफ दीज टू ट्राइंगल्स टू ट्राइंगल्स इज 1:1. हे तुम्हाला लिहावं लागणार आहे लक्षात. समान कर बघा, इफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस अँड इक्वल हाइट्स देन रेशियो ऑफ देअर एरियाज रेशियो ऑफ द एरियाज ऑफ दीज टू ट्रायंगल्स इज 1:1. समान समजलं का बघा. किंवा आता बघा, हे वन आणि खाली पण वन हे सेम दिसतं, याचा अर्थ हा एरिया सेम आहे. म्हणजे काय बघा, 1:1 समान दिसतं हे, त्यामुळे हा एरिया आणि हा एरिया इक्वल असतो. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी. सर्वांना समजलं का बघा, बेस इक्वल आहे, हाईट पण इक्वल आहे, तर एरियाचा रेशियो 1:1 लिहा, किंवा त्या दोन्ही ट्रायंगलचा जो एरिया आहे तो इक्वल असणार. समान कळलं? ठीक आहे.